अपहरणाच्या बनावट स्टोरीने चंद्रपुरात खळबळ उडाली. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथील घटनेने पोलीस पालक देखील बुचकळ्यात पडले आहेत. एका 10 वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव तयार केला. शाळेला बुट्टी मारल्याने पालक रागवू नये म्हणून त्याने अपहरणाची कहाणी तयार केली. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केल्याचे तपासात उघड झाले. मुलगा घरी पोहोचल्यावर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहू चालकाने अपहरण केले, आपण त्याच्या तावडीतून कसेबसे सुटलो अशी कहाणी प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावरही वारंवार सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेट्याडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर देखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. अगदी सहज दृष्टीस पडणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरियल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केलाय याचे हे ताजे उदाहरण म्हटले पाहिजे. साधारणतः दिनांक 28 तारखेला दुपारी 2 वाजता लहोजी नगरीतील पालक आणि काही गावातील नागरिक एका मुलाला घेऊन आमच्याकडे आले आणि तो मुलगा रडत होता. पालकांनी आम्हाला सांगितलं की मुलाने त्यांना घरी अशी माहिती दिली आहे की जेव्हा तो शाळेत जात होता तेव्हा त्याला एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून 2 दिवसं उतरले आणि त्याला जबरदस्ती उचलून गाडीमध्ये घेऊन गेले आणि त्याचं अपहरण केलं. त्यामुळे घटना गंभीर वाटल्याने आम्ही तात्काळ त्या मुलाला विचारपूस केली आणि घटनास्थळी जाऊन तो कोण जो त्याने मार्ग सांगितला होता त्या पूर्ण मार्गाला आम्ही भेट दिली. त्या मार्गामध्ये बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावले होते आणि मुलाने सांगितल्याप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची पिकअप त्या ठिकाणी आली. त्यामध्ये 2 लोक होते, ते 2 लोक उतरले, त्याला उचललं आणि चंद्रपूरच्या दिशेने जात असताना अचानक गाडीचा वेग कमी झाला तेव्हा हा मुलगा गाडीमधून उडी मारली आणि मी पळत पोलीस स्टेशनसमोरून घरी गेलो अशी ते मुलांना आम्हाला माहिती दिली. त्याला खोदू खोदू 4-5 वेळा विचारत सेम स्टोरी सांगत असल्याने आमचा संशय बळावला. पण मात्र आम्ही त्या परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. दिलेल्या कालावधीमध्ये कोणत्याही त्याने वर्णन केल्या प्रकारची गाडी आम्हाला दिसून आली नाही किंवा मुलगा दिसून आला नाही. म्हणून आम्हाला शंका बळावली की हा मुलगा काहीतरी बनाव करत आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमचे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत, चौकात लागले आहेत, सगळे आम्ही कॅमेरे बारकाईने चेक केले. पण नमूद कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची गाडी किंवा कोणत्याही प्रकारचा मुलगा आम्हाला दिसून आला नाही. तेव्हा त्या मुलाला आम्ही अधिक विश्वासात घेऊन विचारलं असता तर त्याने शाळेला सुट्टी मारली होती व ही गोष्ट आपल्या आईला कळेल व आई आपल्याला मारेल म्हणून त्याने हा पूर्णपणे बनाव रचला होता. परंतु प्रश्न असा आहे की 11 वर्षाचा मुलगा इतका सफाईदार एखादं चित्र कसं काय तयार करू शकतं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा मुलगा दिवसभर टीव्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर सिरियल्स पाहतो आणि त्यामधून त्याला अशी प्रकारची प्रेरणा भेटलेली आहे. तरी माझं पालकांना आव्हान आहे की आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो, सिरियल्स कोणत्या बघतो, टीव्ही पिक्चर कोणत्या प्रकारचे बघतो यावर पालकांनी आपलं बारीक लक्ष द्यावं व मुलांचं योग्य समुपदेशन करावं.